दिंडोरी तालुक्यामध्ये निसर्गाच्या कुशीत विसावलेलं छोटंसं गाव म्हणजे तिसगाव। तिसगाव धरण, महागणपती मंदिर, संगमेश्वर मंदिर, येथील निर्यातक्षम द्राक्ष आणि अशा काही गोष्टींमुळे हे गाव नाशिक जिल्ह्यामध्ये प्रकाश जोतत आहे। आणि अशातच फ्लेमिंगो पक्ष्यांचे थवे तिसगावच्या सौंदर्यात भर टाकतात। तिसगाव धरणाचे भुरळ परदेशी पक्ष्यांना पडलेली नाही तर नवलच म्हणावे लागेल। आफ्रिका, रशिया, कच्छ म्हणजे गुजरात या ठिकाणी आढळणारे उंच पाय, लांब मान, फिक्कट गुलाबी पिसे असणारे व थवा करून राहणारे फ्लेमिंगो पक्षी, ज्याला मराठीमध्ये रोहित पक्षी असे संबोधले जाते, अन्नाच्या शोधार्थ ठराविक कालावधीनंतर हे पक्षी स्थलांतर करतात। गेल्या 3-4 दिवसांपासून तिसगाव धरणावर या पक्ष्यांचे थवे दिसत असून तिसगावच्या सौंदर्यात हे पक्षी अधिकच भर टाकत आहेत। हा पक्षी स्थलांतर करतो जेव्हा त्यास पाणथळ जागेत आढळतो आणि थवा करून आढळतो, तर ज्या ठिकाणी जेव्हा त्यास पाणी कमी होतं किंवा अन्न त्यास कमी मिळतं अशा वेळी हा पक्षी स्थलांतर करतो। तर तिसगाव धरण, दिंडोरी तालुक्यातील आमच्या तिसगाव धरणावरती 2 दिवसापासून हा पक्षी आम्हाला या ठिकाणी दिसतो आहे। आता तर आम्हा तिसगावकरांसाठी ही फार मोठी आनंदाची बाब आहे। या फ्लेमिंगो पक्षाबरोबरच इतरही परदेशी पक्षी या ठिकाणी येऊ शकतात असा गावकऱ्यांनी प्राथमिक अंदाज वर्तवलाय। तरी नांदूर मधमेश्वराच्या धर्तीवर शासन स्तरावर पक्ष्यांसाठी सोयी सुविधा झाल्या तर तिसगाव धरण हे पर्यटन स्थळ म्हणून विकसित होऊ शकते। आपल्या भारतीय संस्कृतीनुसार जर आपल्याकडे एखादा पाहुणा आला तर आपण त्याचं आदरातिथ्य करतो। याच प्रकारे यांना आपण परदेशी पाहुणे म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही। हे पाहुणे आमच्याकडे आलेले आहे तर भविष्यामध्ये तिसगाव धरण हे पर्यटन केंद्र म्हणून उदयास येऊ शकतं। यासाठी या पक्ष्यांसाठी जे काही अन्न मासे वगैरे असेल त्यांचं अन्न मासे त्यासाठी काही प्रयत्न केले गेले, त्यांना एकत्र एका ठिकाणी येण्यासाठी पाण्या उथळ पाणवठा करण्यासाठी असे काही उदाहरणार्थ नांदूर मध्यमेश्वर प्रकल्प आहे। मला वाटतं हा सुद्धा काहीतरी जागतिक दर्जाचा त्या ठिकाणी पर्यटन स्थळ म्हणून काहीतरी त्यास मान्यता मिळालेली आहे। तर त्याच धर्तीवरती या ठिकाणी शासन स्तरावर जर प्रयत्न झाले ग्रामस्थांच्या मदतीने या ठिकाणी बी चांगल्या पद्धतीने पर्यटन केंद्र होऊ शकतं। News15 मराठीसाठी बापू चव्हाण, दिंडोरी, नाशिक।